पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांच्या दळणवळणाचं प्रमुख आणि पारंपरिक वाहन असलेल्या घोडेस्वारीच्या व्यवसायावर MMRDA माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे गदा येते. त्यामुळे येथील स्थानिक अश्वपाल संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत स्थानिक प्रशासनाच्या आणि MMRDA विरोधात दंड थोपटले असून आज दिनांक 23 मे रोजी माथेरानमधील अश्व बंद ठेवून स्थानिक प्रशासनाचा निषेध केलाय. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असून दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटक माथेरानला भेट देत आहेत. जेमतेम 15 जून पर्यंत चालणारा हा पर्यटन हंगाम कोरोना काळानंतर दिलासा देणारा होता, मात्र ऐन पर्यटन हंगामात घोडे बंदची हाक येथील अश्वपाल संघटनांनी दिल्यानं येथे असलेल्या पर्यटकांचा घोडेस्वारी करता हिरमोड झालाय. माथेरान स्थानिक अश्वपाल संघटना तसंच मूळवाशी अश्वपाल संघटना या दोन्ही संघटनांनी घोडेबंद आंदोलनाचा पवित्रा घेण्याअगोदर येथील नगर परिषदेच्या प्रशासक आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना तसंच MMRDA अधिकारी वर्गाला वारंवार पत्रव्यवहार केला होता. विकास कामं करताना आमच्या उदरनिर्वाहावर टाच येणार नाही याची काळजी घ्यावी आणि तीव्र उताराच्या रस्त्यावर पेवर ब्लॉक लावून नये जेणेकरून घोडे किंवा पर्यटक जायबंदी होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारची मागणी 3 वेळा निवेदन देऊन केली होती, मात्र सदर कामं जैसे थे सुरू ठेवून अश्वपालकांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे अश्वपालक आक्रमक झाले आणि अखेर आज सकाळपासूनच आपले अश्व बंद ठेवून दोन्ही अश्वपाल संघटनांनी माथेरान नगर परिषदेचा निषेध व्यक्त केलाय. आमचं म्हणणं आहे, आम्ही जानेवारीच्या 6 तारखेपासून आम्ही पत्रव्यवहार करतोय नगरपालिकेला. आम्ही वारंवार भेट दिली पण नगरपालिकेने काय आमचा त्याच्यामध्ये कोणताही सहभाग घेतला नाही आणि आम्हाला कुठे उत्तरं दिली नाही, हे केलं नाही. पण आमच्या त्याच्यावरून घोड्यांचं घसरून पडण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे आम्ही हा बंद केला. आमची मागणी आहे, जे उतरंडीवरनं जिथे उतरंड आहे तिथे हे जे फेवर ब्लॉक लावलेले आहे ते कालांतराने आता गुळगुळीत झाले आणि त्या उतरंडीवरनं आमचे घोडे घसरायला लागलेले आहेत. आणि आमची तीच मागणी आहे की घोडे फेवर ब्लॉक काढावे उतरंडीचे. आम्हाला सपाटीवर आम्हाला चालते, आम्ही विकासाच्या अगेन्स्ट नाही आहे. आम्हाला विकास पाहिजे आहे, त्यामुळे आमचा पण आमचा विकास व्हायला पाहिजे. आम्ही फकास कुठे झाला नाही पाहिजे हे आम्ही सगळ्यांना प्रशासनाला सांगू इच्छितो. तुमचा बोलण्याचं एकच उद्देश आहे की जे आम्ही ज्या बंद पुकारण्यात आलेल्या घोडेवाऱ्यांच्या ते दोन्ही संघटना, मूळवाशी अश्वपाल संघटना आणि स्थानिक अश्वपाल संघटनेच्या मार्फत, कारण की आम्ही नगरपालिकेला पत्र केलेले 6 जानेवारीला आम्ही नगरपालिकेला पत्र केलेलं आहे की फेवर ब्लॉक संदर्भात आमच्या घोड्यांमधून उतारले वाढले आणि घोड्याला त्रास होतो. अशा काही घटना घडलेल्या आहेत की ब्लॉकवरून घोडे पडलेले आहेत, त्याच्यावर कस्टमर पडलेले आहेत, त्याची दुखापत झालेली आहेत. उदाहरणार्थ आमच्या नेहरा भागात राहणार तो धोत्र्याचे एक मुलगे राम म्हणतो, तर त्याची पण जीवित हानी झालेली आहे, त्याच्या पायाला म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झालेले आहे. तो आज कमसे कम 6 महिने घरी बसलेले आहे, त्याचा उदरनिर्माण झालेला आहे. आणि वारंवार आम्ही नगरपालिका प्रशासन यांना आम्ही अर्ज करत आलेलो आहे की आम्हाला जे उत्तर भागाचे ते ब्लॉकला फेवर ब्लॉक जे लावलेले आहेत त्याचं काहीतरी बंदोबस्त करून आमच्या घोड्यांना सुरक्षित चालता आलं पाहिजे. आज मागणी तुमच्या काढ त्याच्याबद्दल आम्ही आज दोन्ही मूळवाशी अश्वपाल संघटना आणि स्थानिक अश्वपाल संघटनेच्या वतीने बंद करण्यात आले. शहरातील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या निसरड्या तसंच चढ उताराच्या रस्त्यांवर फ्लेवर ब्लॉक लावल्यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आमच्या व्यवसायावर थेट परिणाम करतोय अशी अश्वपालकांची तक्रार होती. यासाठी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी नियोजित कामांची पाहणी करत यावर ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र स्थानिक प्रशासनाकडून यात कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवली गेली नसल्यामुळे अश्वपालकांची या ठिकाणी दिशाभूल केली जात असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे घोडेबंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद आम्ही पुकारलाय कारण जे स्लोपवरती आम्ही काय कोणत्या माथेरानच्या विरोधात जात नाही. माथेरानमध्ये जे ब्लॉक लागले ते सपाटीला लागले ते आम्हाला चालत आहेत, पण जे स्लोपला लागले त्यामुळे आमचे काय घोडे चालू शकत नाहीत आणि ते आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि कस्टमर पण पडले जातात घोड्यासकट. तर त्याच्या बाबतीत आम्ही आज बंद पुकारला कारण आम्ही 3 महिने ह्या पाठी लागलेलो आहे की हे ब्लॉक काढावेत आणि त्या जागेवरती काही पर्याय करून द्यावा आमच्यासाठी. तर ते काय पर्याय अजूनपर्यंत काय केलेला नाही, त्यामुळे आज आम्ही बंद पुकारला. तुम्ही पाहता या ठिकाणी या माथेरानच्या
रहदारीच्या रस्त्यावरती कुठेही एकही घोडा दिसत नाही आहे, कारण त्याला कारणही तसंच आहे की या ठिकाणी जे प्रेक्षणीय स्थळं आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती फ्लेवर ब्लॉकचा वापर केल्यामुळे जे निसरले रस्ते चढ उताराचे रस्ते त्या ठिकाणी घोड्यांना यामुळे जायबंदी होण्याचे प्रकार घडतात। यासाठीच स्थानिक आशोपाल संघटनेने हा माथेरानमध्ये जो घोड्यांचा बंदची हाक दिलेली आणि या बंद हा यशस्वी होताना दिसत आहे। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जे चढ उताराचे रस्ते आहेत माथेरानमधले त्या ठिकाणी प्रशासनाने कोणता ना कोणता पर्याय द्यावा जेणेकरून या घोड्यांना व येथे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हीच दक्षता या ठिकाणी घेण्यात यावी। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।